मला लढायचंच आहे. काय तुमचं बोलणं झालं? पाठिंबा मिळालाय? पुणे लोकसभेची निवडणूक लढणार 100% आहे. उलट मी माझं नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्व आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्या होत्या, आज माझं पहिल्याच दिवशी आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलोय. अजून पुणे लोकसभेच्या निवडणुकी 4थ्या टप्प्यामध्ये खूप लांब आहे, त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचं कशा प्रकारे मार्गक्रमण होईल, तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल. चर्चा सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच 100% सकारात्मक दृष्टीने चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री. वसंत मोरे वंचितचे उमेदवार असतील का पुण्यात? आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब घ्यायची. तुम्ही वंचित मध्ये प्रवेश घेणार आहात की पाठिंबा घेणार आहात? त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालू आहे. आज चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचो. एक